छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिसर शिवतीर्थ सुशोभीकरणाची पायाभरणी करण्यात आली. तसंच मुस्लिम सांस्कृतिक हॉलच्या कामाची पायाभरणी ईदगाह इथं करण्यात आली. या निमित्तानं आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, रावसाहेब पाटील, जवाहर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी राज्यात कुरुंदवाड शहर सुंदर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. कुरुंदवाड शहर हे ऐतिहासिक शहर आहे. पटवर्धन राजेंच्या संस्थानात हे गाव आहे आणि हे नरसिंहवाडीजवळचं एक ऐतिहासिक गाव ही भावना आमच्या मनामध्ये आहे. म्हणून या कुरुंदवाड नगरीसाठी जो जो निधी लागेल पालकमंत्री म्हणून मी देईन. आणि हे गाव सुंदर आणि स्वच्छ आहे आणि या राज्यातलं सुंदर गाव करण्यासाठी माझे प्रयत्न निश्चित असतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बदलो, आगामी काळामध्ये आपल्याला अनेक निवडणुकाला सामोरं जायचं आहे. आपण कोण काम करणार आहे, कुठला पक्ष कुठला काम करणार आहे, कुणाच्या मागं आपण गेलं पाहिजे, कशा गैरसमजुतीच्या गोष्टींना थारा न देता आपण समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या माणसांना निवडून द्यावं, एवढी विनंती मी या निमित्ताने करणार आहे. खासदार धैर्यशील माने यांनी शिवतीर्थ सुशोभीकरण, मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉल आणि लिंगायत समाज बहुउद्देशीय हॉलच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असल्याचं सांगितलं. पीर आणि गणपती एकत्र बसतो आणि दोघांची पूजा एकत्र केली जाते हे फक्त कुरुंदवाड नगरीमध्ये घडत आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमातलं सुद्धा सलोख्याचं राजकारणाचा सलोखा, समाजकारणाचा सलोखा कसा राखावा. एका बाजूला हिंदू बांधवांचं या ठिकाणी काम झालं, दुसऱ्या बाजूला मुस्लिम बांधवांचं काम झालं. राम आणि रहीम एकत्रपणे पूजण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलं, दोघांना एकत्र आणण्याचं काम केलं. यावेळी माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शहराला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळण्यासाठी 6 महिन्यात 45 कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेच्या कामाला सुरुवात होईल, तसंच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि समाजभवन उभारणीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करून 6 महिन्यात कामाला सुरुवात केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष फारुख जमादार, विजय पाटील, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, माजी नगरसेवक अक्षय आलासे, दीपक गायकवाड, इकबाल बैरागदार, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, अभिजित जगदाळे, अजित देसाई, जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे, शिवतीर्थ समितीचे अमृत चोपडे, मुस्लिम सुन्नत जमाअतचे मिरासा पाथरवट, प्रशासक आशिष चव्हाण उपस्थित होते.